पत्नीक दर्शन घेतलेले आहेत, वहिनी ही सोबत दिसतात, सकाळपासून देव दर्शन, आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, काय भावना आहेत दादांच्या? देवांची दर्शन ही माझा राजकीय एजेंडा नाही, ती माझी श्रद्धा आहे. मी खूप देव मानणारा आणि तो देव मानत असताना मूर्तीमधला माणसामध्ये देव आहे हे देवाने सांगितलं ते मानणार आहे. उमेदवारी अर्ज भरायचं म्हटल्यानंतर ती सगळी दर्शन आज घ्यायला पाहिजे, एरवी मात्र खूप नियमितपणे ही सगळी दर्शन मी घेत असतो. दादा, फॉर्म्युला जो येतो ठरलेला आहे, काही जागांचा अजून वाटप झालेलं नाही आहे, कधीपर्यंत येणं अपेक्षित? असं आहे की ज्यावेळेला अनेक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवायचे असते त्यावेळेला शेपूट जे उरतं त्याच्यावर एकमत व्हायला हवं, कारण शेवटी काय असतं की सोपा पेपर आधी सोडवायचा असतो आणि कठीण प्रश्न मागे ठेवायचे असतात. सोपे पेपर सोडवले गेले तर कठीण पेपर जो आहे तो अगदी छोटा राहिला. कसब्याचा पेपर कठीण आहे. देवेंद्रजी आमचे नेते आहेत, आमच्या पार्टीमध्ये आम्ही शिस्त अशी निर्माण केली की देवेंद्रजी जेव्हा सांगतील तेव्हा ऐकायचं, फार उत्सुकता पण दाखवायची नाही, जेणेकरून त्यांना सांगण्याचं कंपल्शन निर्माण होऊ नये, कधी कधी लगेच काही सांगणं हे सोयीचं नसतं. महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये 85-85 फॉर्म्युला ठरवले, त्यांचा फसवणूक आहे. फसवणूक 85-85-85, 16 सहयोगी पक्ष आणि 20 निर्णय व्हायचा आहे, म्हणजे काय एकमत झालं. पण तसं तर आमच्याकडे एकमत 288-280 जागांचं झालं माहिती, पण ते आपलं एक फील द्यायचा प्रयत्न केला. 85-85 तर कोणाचंच कोणाबद्दल दुखत आहे ना, मुद्दा 86 आहे. पण दादा, बाळासाहेब थोरातांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येत आहे, तुम्हाला वाटतं पार्टीने? खरं भाऊ, सत्ता आली तर मुख्यमंत्रीचा विषय आहे ना. महायुतीची सत्ता येणार आहे, 23 तारखेला निकाल लागला की 24 तारखेला लगेच शपथ होतो, येईल. आपल्याकडे उशीर लागत नाही ना, सगळं आधीपासून आम्ही इव्हॉल्व केलं असतं. 23 रिझल्ट लागेल, 24 पार्लमेंट बोर्डाची मिटिंग होईल आणि माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, माननीय जगतजी आणि आम्हाला सगळ्यांचे पालक संतोषजी मिळून संतोषजी या सगळ्यांची मूड बांधतात, सगळेजण मिळून निर्णय करतात. 24 तारखेला आमचा मुख्यमंत्री शपथच घेतला. कोण घेईल शपथ? भाजप मध्ये अनेक ठिकाणी अंतर्गत वाद आहे असं बोललं जाते, पुण्यात देखील काही ठिकाणी. रक्ताच्या कुटुंबात 4 माणसं असतात, त्यातही मतभेद असतात. साडीचा रंग कुठला घ्यावा, मुलाचं मुलीचं लग्न कोणाशी करावं, नवऱ्याचं वेगळं मत असतं. 4 प्रपोज झाल्यानंतर नवरा म्हणतो की हे जरा बरं वाटतंय, बायको म्हणते हे बरं वाटतंय. हे 4 जणांच्या कुटुंबात होतं, तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीची माणसं ज्यावर एकत्र येतात तर तो मत राहणार. वडगाव शिरीच्या जागेबाबत काय निर्णय? मला कुठलाही प्रश्न तुम्ही किती वेळा विचारला तर मी त्याचं उत्तर हेच देईल की देवेंद्रजीला माहिती आहे, मला कळलं की तुम्हाला.